मध्ये असलेल्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना बाळासाहेब भवनामध्ये बोलावलंय. शिंदे गटाच्या आमदारांना बाळासाहेब भवनामध्ये उपस्थित राहण्याचे आदेश दिले गेलेत. संध्याकाळी 4 वाजता पात्र अपात्रता सुनावणीवरती अंतिम निर्णय होणार आहे आणि बाळासाहेब भवन इथे एकत्र जमून सगळे आमदार विधान भवनामध्ये जाणार आहेत. बाळासाहेब भवनामध्ये निकालानंतर काय करायचं या सगळ्या संदर्भात चर्चा होतीये अशी माहिती मिळतीये. वैभव आपल्याला अधिक अपडेट देईल. वैभव परब सध्या आपल्यासोबत आहे. वैभव, बाळासाहेब भवनाबाहेर सध्या काय चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे? मुंबईमध्ये शिवसेनेचे कोण आमदार आहेत आणि कोण पोहोचले आतापर्यंत? प्रज्ञा, ज्या आमदारांची नावं या सगळं पात्र अपात्र प्रकरणात आहेत त्यातील काही आमदार आहेत त्या आज मुंबईत आहेत आणि जो मुख्यमंत्र्यांनी निरोप या सर्व आमदारांना पाठवलेला आहे हे सर्व आमदार हळूहळू जर आपण पाहिलं तर बाळासाहेब भवन येथे जमायला सुरुवात झालेली आहे. बाळासाहेब भवनच्या बाजूलाच शिवालय आहे, म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं कार्यालय आहे आणि या दोघांचं कार्यालय बाजूबाजूला असल्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची खबरदारी म्हणून इकडे पोलीस बंदोबस्त आहे, तो मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांनाच माहीत आहे की काही दिवसांपूर्वीच स्मृतीस्थळावर शिंदे विरुद्ध ठाकरे असा एक प्रकारचा राडा आपल्याला पाहायला मिळाला होता आणि त्याची पुनरावृत्ती या निकालानंतर होऊ नये यासाठीच पोलिसांनी आधीच आहे तो बंदोबस्त लावलेला आहे. अगदी एक बंगला सोडून जर आपण पाहिलं तर बाजूलाच शिवालय आणि अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते यांचं देखील कार्यालय तिकडेच आहे आणि हे बाजूबाजूला असल्यामुळे कुठलाही धोका मुंबई पोलिसांना पत्करायचा नाही आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर इकडे पोलिसांच्या वारंवार व्हिजिट देखील सुरू आहे, पोलिसांच्या गाड्या देखील लावण्यात आलेल्या आहेत आणि पोलिसांच्या विविध तुकड्या आहेत त्या या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. थोड्याच वेळात या ठिकाणी सर्व आमदार यायला सुरुवात होतील आणि त्यातले काही आमदार आहेत ते इकडनं विधानभवनात सुनावणी ऐकण्यासाठी जातील आणि या सुनावणीच्या नंतर सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वर्षा बंगल्यावर एक पत्रकार परिषद घेतील आणि या निकालानंतर आपल्या पक्षाची भूमिका आपल्या आमदारांना मनोबल वाढवण्याचं काम आहे ते करतील. त्यामुळे एकनाथ शिंदे आज सायंकाळी काय बोलत आहेत, निकाल थोड्याच वेळात काय लागतोय आणि या सर्व आमदारांची भूमिका काय आहे प्रज्ञा, हे आपल्याला थोड्याच वेळात समजेल. प्रज्ञा, वैभव अपडेट जाणून घेत राहू. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.